वनशेतीबद्दल खूप लोक मला भेटत आहेत, परंतु त्यामध्ये आत्मविश्वास नसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपण काहीतरी केलं म्हणजे चुका होतील आणि लोक हसतील ही भावना लोकांमध्ये जास्त आहे. पण चुका पण केल्या पाहिजेत, चुका केल्याशिवाय तरी कसा आत्मविश्वास वाढणार. त्याच्यामुळं वनशेती करत असताना आपण बाकीचे शेती अवघड चाललेली आहे म्हणून आपण वनशेतीकडं वळालेलो आहोत. आणि वनशेतीमध्ये चुका जरी झाल्या, काही जरी झालं, तरी काही घाबरायची गरज नाही. रोप घ्या, लाव आणि पाणी द्या, त्याचं एक घनदाट जंगल तयार करा आणि ते जंगल तुम्हाला जेव्हा गरज असेल त्यावेळेस तुम्ही ते विकू शकता. असा सोपा फंड आहे, याच्यामध्ये फार मोठं सायन्स आहे, फार काही अवघड आहे अशातला भाग नाही आहे. ते बांबू असेल, सुरू असेल, नीलगिरी असेल, मोहगुनी असेल, चंदन असेल, खूप विचार करत बसू नका. माझ्याकडं 10-10 हेल्पाटे लोक मारतात एका गोष्टीसाठी आणि शेवटी मी पाहतोय त्यांनी एकही झाड लावून सुरुवात केलेली नसते. असे 4-4, 5-5 वर्ष झाले जसं मी वनशेती करतो, तसं दर जूनला ही टोळधाड मला भेटते. आम्हालाही तुमच्यासारखं जंगल तयार करायचं आहे, आम्हालाही बांबू शेती करायची, आम्हालाही नीलगिरीची शेती करायची, सुरूची शेती करायची. असं जून, जुलै, ऑगस्टमध्ये तेच लोक परत परत येऊन भेटतात आणि निघून जातात. कुठं कधी भेटले तर विचारतो काय गेलं का नाही, तर काही नाही, अजून विचारच करतो आहे असं म्हणतात. त्यामुळे विचार करत बसू नका, चुका ह्या केल्याच पाहिजेत. चुकीतूनच माणूस शिकतो आणि वनशेती हा चुकलं तरी त्याचा काही एवढा फरक पडत नाही. थोडा अभ्यास करा, ॲक्शन मोडवर या आणि कामाला लागा. सोपं आहे सगळं. लय डोक्यालाचा खिस पाडत बसलाव तर तुम्ही आयुष्य जाईल. पृथ्वीवर तर काही झाडं लावू शकताल असं नाही, मग वरच स्वर्गात झाडं लावावं लागतील. पृथ्वीवर झाडं लावायची असतील तर आत्ताच चालू करा आणि लवकर ॲक्शन मोडवर या. विचार करण्यात जास्त वेळ घालवू नका. धन्यवाद.